पत्नीसोबत सतत वाद होत असल्याने पत्नीने एका मुलीला घेऊन घर सोडले इकडे वडिलांकडे दोन लहान मुली राहत असल्याने त्या वासनांद त्याची नजर फिरली आणि दोन्ही मुली झोपेत असताना एकीचे हातपाय बांधून मोठ्या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजवण्यात आली आहे वडील मुलीच्या पवित्रनाथाला काळीमा फासणारी घटना शहरातील नांगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आरोपी वडील पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत निसर्गाने सर्वात सुंदर मनुष्य जीवन निर्माण केले आहेत या पृथ्वीवर सर्वात हुशार मनुष्य प्राणीच असताना यातीलच काहींची बुद्धी वेगळ्या मार्गाने वळत आहेत आजच्या युगात वाढत्या सोशल मीडियाचा दुरुपयोग घेतल्याने वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत आज नैतिकता संपली का असे अनेकांना प्रश्न निर्माण होत आहेत या धर्तीवरील वडील मुलींच्या पवित्र नात्याला आज अनेक जन कलंक लावण्याचा करीत असल्याची माहिती येत अशीच एक धक्कादायक घटना अमरावती शहरात आली कामानिमित्त बाहेर गावातून आलेल्या कुटुंबात तीन मुलींसह संसार सुरू असताना वडिलाच्या नेहमीच्याच वादाने पत्नी एका मुलीसोबत घेऊन दुसऱ्या गावी राहायला गेली इकडे वडील जवळ अल्पवीन मुली राहत असताना मागील दोन हजार बावीस सप्टेंबर महिन्यात दोन्ही मुली झोपेत असताना वडिलाने मोठ्या मुलीजवळ जाऊन अश्लील चाळे केले ही बाब लहान मुलीच्या लक्षात येताच मुली ती जागी होऊन वडिलांचा तिने प्रतिकार केला यातच त्या नराधम मोडलाने लहान मुलीचे हातपाय बांधून तिच्या नजरेसमोरच मोठ्या मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला कोणाला सांगितले तर जीवाने मारेल अशी दोन्ही मुलींना धमकी दिल्याने अनेक महिने दोन्ही मुली दहशती मध्ये राहत होत्या आता मात्र ही धक्कादायक घटना मुलीने उजळत आणली नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने वासना पिशाचच्या वडिलांच्या विरोधात तक्रार झाल्याने वडिलाने तात्काळ पळ काढला पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध अत्याचारसह पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले आहेत